राज्यातील विड्याच्या पानासाठी प्रसिद्ध असलेले पान बाजार इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी येथे पिढ्यानपिढ्या सुरू होता. मात्र या कोरोना जीवघेणा आजाराचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून हा पान बाजार मागील काही दिवसांपासून बंद केल्यामुळे इंदापूर तालुक्यातील नागवेली शेतकऱ्यांचे पानमुळे अक्षरशः पानांची पूर्ण वाढ झाल्यामुळे जागणे पाने सोडू लागले आहेत. त्यामुळे लाखो रुपये खर्चून पानाच्या तोडणीपर्यंत आणलेला पानमळ्याचा शेतकऱ्यांना लाखो रुपयाचे नुकसान होऊन देशोधडीला लागण्याची वेळ आलेली आहे. लाखो रुपये खर्चून पानाच्या तोडणीपर्यंत आणलेल्या पानमळ्याच्या शेतकऱ्यांना लाखो रुपयांचं नुकसान होऊन देशोधडीला लागण्याची वेळ आली आहे. या संदर्भात अधिक माहिती अशी की इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी परिसरामध्ये वरकुटे खुर्द आणि उजनी बॅकवॉटर या पट्ट्यातील आजोती पिंपरी पडस्थळ या भागात शेकडो शेतकऱ्यांनी परंपरेनुसार पानमळे जतन केले आहेत. पानमळे जतन करत असताना दरवर्षी एकरी 1.5 ते 2 लाख रुपयांचा खर्च येत असून यासाठी मेहनत वेगळी आणि या पानमळ्यांना लागणारं शेणखत हे देखील वेगळं. त्यामुळं जवळपास 1 एकराचा पानमळा वर्षभर जपण्यासाठी किमान 2 ते 2.5 लाख रुपये खर्च येत असतो. कोरोना या आजाराचा प्रादुर्भाव ग्रामीण भागात आणि शहरी भागात होऊ नये म्हणून संचारबंदी लागू केली. निमगाव केतकी इथं कित्येक वर्षापासून सुरू असणारा पान बाजार बंद करण्यात आला आहे. त्यामुळं तोडणीसाठी आलेल्या पानमळाधारक शेतकऱ्यांनी आपल्या पानाचं करायचं काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. पानाला लावायला आम्हाला 1-2 लाख रुपये खर्च आला लावायसाठी, परत 1-1.5 लाख रुपये परत सांभाळाय खर्च आला आहे. ह्या पानाचं आता करायचं काय, समजा भारत बंद असल्यामुळं पानं बी जायना ती, काहीच अजिबात बाजार समजा बंद आहेत, लिंबगावचा बाजार चालू असतो फक्त ती बंद या, तर आता ही नागविली लावली ह्या पानाचं काय करायचं, आता ही सडून जाणार समजा. मग आम्हाला कमीत कमी एक आता 15 दिवसात आमचं 1-5 लाख रुपये बुडल्यात या, तर एक आम्हाला भरपाई द्यावा शासनाने काहीतरी, आणि एवढं शासनाने लक्ष द्यावं, बाजार चालू करावं. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्याला आमची विनंती आहे.